आज आपण डाळ वांगं कसं बनवायचं ते बघूया। एकदम मस्त आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। सो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, साईडला दिलेला जे बेल आयकन आहे ना त्याच्यावरती क्लिक नक्की करा। चला तर मग सुरू करूया। इथे मी 1/4 कप तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्या अर्धी म्हणजे 2 चमचे मी चण्याची डाळ घेतली आहे आणि तेवढीच मी मुगाची डाळ घेतलेली आहे। सो या तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि ह्या बघा असं स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे। आता माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहे, तुमच्याकडे कच्चे असतील तर कच्चे टाका, कच्च्याची चव जास्त छान लागते। आणि तुम्ही याच्यात खोबऱ्याचे काप पण घालू शकता, आपलं सुक्क खोबरं असतं त्याचे बारीक बारीक स्लाइस करून तुम्ही याच्यात घालू शकता, ते पण छान लागतं। आता याच्यामध्ये मी 3 डाळी घेतल्या आहेत, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यात मसूरची डाळ पण ॲड करू शकता आणि बाकी ज्या मिक्स डाळी मिळतात बाहेर त्यासुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि हे बनवू शकता, खूप छान लागते ती पण चव। सो याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण डाळी ॲड करू शकता आणि बनवू शकता, ते पण छान लागतं। आता ह्याच्यामध्ये मी 1 टमॅटो घेतला आहे आणि तो बारीक करून घालणार आहे। फार बारीक चॉप करायची गरज नाही आहे, आपण याला शिजवणारच आहोत, सो रफ चॉप करून याच्यात घालायचं आहे। आता टमाटर जे आहे ते मी डाळीतच घालते, त्याने काय होतं तो सॉफ्ट पण होतो आणि चव पण छान येते डाळीला। फोडणीत घालून त्याला शिजवायला थोडा वेळ लागतो, सो डाळीतच घातलं डायरेक्ट की ते अजून छान होतं। आता मी इथे 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत, वांगे मी छोटे घेतले आहेत जे आपण मसाल्याच्या वांग्यांना वगैरे वापरतो, त्याची चव जरा छान लागते मोठ्यांपेक्षा आणि त्यात बिया पण नसतात त्यामुळे मी हे प्रिफर करते। आता तुम्हाला जे वांगं अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता। आता ह्याच्यात मी थोडंसं आलं किसून घालणार आहे। आता ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जसं आपण डाळ शिजवतो कुकरमध्ये सेम तसंच शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे शिजवून झाल्यानंतर ह्याला घोटून घ्यायचं आहे। घोटताना हलक्या हाताने घोटा, नाही तर जे वांगे आहेत ते पण त्याच्यामध्ये पूर्ण मॅश होऊन जातील। आपल्याला वांगे पूर्ण मॅश नाही करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे असं हलक्या हाताने करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे, तेल थोडं जास्त घेतलेलं आहे, तरी 1/3 चमचे आहे तेल। तर आपलं की त्यात मोहरी घालायची आहे, मोहरी छान तडतडली की गोडलिंबाची पानं घालायची आहेत। 1-2 मिनटं ते झालं की ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे हिंग। आता टमाटर आपण ऑलरेडी घातलेला होता डाळ शिजवताना, त्यामुळे ह्याच्यात आता वेगळा परत टमाटर घालायची गरज नाही आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली होती आणि आपले सगळे मसाले, हळद, तिखट, थोडीशी झणझणीत करणार आहे मी ही भाजी। सो मी तिखट थोडं जास्त घालणार आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही कमी खात असाल तर कमी घाला। आता ह्याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड घालायचं आहे, काळा मसाला किंवा ठेवणीतला कुठलाही गरम मसाला वापरला तरी चालतो। आता हे जे मसाले सगळे आपण घातले आहे ह्याला 1-3 ते 4 मिनटं तेल सुटेस्तोवर परतवून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर ह्याच्यात आपलं हे डाळ घालायची आहे शिजवलेली आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला। पाणी घालून थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि अजून पाणी घालायचं आहे। आता थोडीशी पातळ करायची आहे कारण हिला शिजवल्यानंतर, उकळल्यानंतर ही जरा घट्ट येईल कारण आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे, मुगाची डाळ आणि थोडा घट्टपणा येतो। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं गूळ घालणार आहे मी। तुम्ही नसाल खात तर नाही घातलं तरी चालतं, पण गुळाची चव छान लागते म्हणून थोडंसं घातलं आहे। आता ह्याला उकळू द्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत। आता तुमच्याकडे जर ताजी मेथी असेल ना तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याची पण चव खूप छान येते। ती वांगं जेव्हा आपण डाळ शिजवतो ना तेव्हाच घालायची, अजून छान चव येते त्याने। किंवा नसेल तर आता कसुरी मेथी घातली तरी चालते, त्याने पण छान चव येते। आता ह्याला आपल्याला मंदाचेवर 1-10 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे। मंदाचेवर उकळायचं आहे, हे जितकी छान कमी आचेवर उकळायला जाईल ना तितकी ह्याची चव अजून छान येते। सो आता हे बघा, हे उकळल्यानंतर ही अर्धी नाही झाली आहे, ॲक्च्युली ह्याच्यातलं थोडंसं मी काढलं होतं मुलांना द्यायला,
तर आता हे बघा, हे असं झालं आहे आपलं वरण तयार. एकदम सिंपल आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आता तुम्ही ह्याला वरून फोडणी पण देऊ शकता, आणि हे जेवताना जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ह्याच्यावर थोडासा तडका द्यायचा, तेही खूप छान लागतं. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.